नमस्कार, मी श्रीनिवास लक्ष्मणराव नंदेवाडा, प्राथमिक शिक्षक। आज आपण चित्रपट बोध कथा शिकूयात। नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या चित्रवाचन या पाठामध्ये वेगवेगळे चित्र दिलेले आहेत, त्या चित्राचं निरीक्षण करून त्या चित्राच्या आधारे एक गोष्ट पूर्ण करायचं आहे आणि त्या गोष्टीतून काहीतरी आपल्याला शिकायचं आहे, बोध घ्यायचा आहे। तर मग आपण आता चित्राचं निरीक्षण करूयात बरं। चला बालमित्रांनो, पहिल्या चित्राचं निरीक्षण करा बरं। पहिल्या चित्रात काय दिसत आहे तुम्हाला? एक कुत्रा दिसत आहे। कुत्र्याच्या पाठीमागे एक घर दिसत आहे। तो कुत्रा एक कुत्रा रस्त्याने चालला होता। मग पुढं काय झालं? त्या कुत्र्याला रस्त्यात एक भाकरी सापडली। तो कुत्रा आपल्या तोंडात भाकरी घेतला आणि पुढं सापडलेली भाकरी तोंडात घेऊन कुत्रा दूर पळू लागला, धावू लागला। धावत धावत पुढे गेला, काय झालं पहा बरं। पुढे गेल्यानंतर एक नदी लागली। नदीवर एक पूल बांधलेलं होतं। मग त्या कुत्र्यानं नदीच्या पाण्यात पाहिले तर त्याला तोंडात भाकरी घेतला, अजून एक कुत्रा पाण्यात दिसला। मग कुत्रा पुलावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसत आहे। नदीच्या पाण्यात कुत्र्याचं लक्ष गेलं। मग कुत्र्यानं पाण्यात पाहिलं असता पुढं काय झालं ते पहा बरं, नीट निरीक्षण करा। शेवटच्या चित्रामध्ये काय घडलं असेल बरं? शेवटी काय घडलं असेल थोडं विचार करा आणि पुढची गोष्ट पूर्ण करा ना। काय झालं असेल? कुत्र्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्याची भाकरी आपल्याला मिळावी म्हणून तो मोठ्याने भुंकतो। कुत्र्याने भुंकण्यासाठी तोंड उघडल्याबरोबर त्याच्या तोंडातली भाकरी पाण्यात पडते। मग पुढं काय झालं? तर बालमित्रांनो, या पाच चित्रपटातून आपण काय बोध काय शिकूयात बरं सांगा बरं, तुम्ही थोडा विचार करा। तर मुलांनो, आपल्याकडे जे वस्तू आहे त्या वस्तूवर समाधान मानायचं, दुसऱ्या वस्तू दुसऱ्याकडून फुकट घ्यायचा प्रयत्न केल्यास आपल्याकडची वस्तू सुद्धा हरवू शकते, जाऊ शकते। म्हणून आणि कोणत्याही गोष्टीविषयी आपण लोभ धरू नये। मग बालमित्रांनो, आपण या चित्रपटातून काहीतरी शिकूयात। काय शिकूयात बरं? लोभी कुत्रा या पाठातून आपण लोभ ही वाईट गोष्ट आहे आणि आपण कोणत्याही गोष्टीशी लोभ धरू नये हे शिकलो आहोत। धन्यवाद। व्हिडिओ पाहत असल्याबद्दल धन्यवाद।